नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. धन्यवाद. गुडघे दुखीचा त्रास आहे, गुडघे बदलायला सांगतात. पांढरे तीळ रोज एक चमचा चावून खायचे. आणि ज्यांना जास्त त्रास आहे त्यांनी तिळाचं तेल सकाळ संध्याकाळी एक चमचा प्यायचं आणि त्याच्या कोमट पाणी प्यायचं. आपण भाकरी तर रोज संध्याकाळच्या जेवणात भाकरी असायला पाहिजे, पण त्या भाकरीमध्ये एरंडेल तेल अर्धा चमचा मिक्स करायचं, एका गोळ्याला अर्धा चमचा मिक्स करा, त्याची भाकरी करा आणि खावा. बघा, दुसऱ्या दिवशी कोटा साफ तर होईलच, पण पोटातले जंत निघून जातील, सगळे आजार निघून जातील त्याच्यासोबत. कोटा साफ असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही, म्हणून ते खायला पाहिजे. जंत मरून जातात, त्याच्यातून सुद्धा हाडांच्या मध्ये जे वंगण असते ना ते चांगलं राहते, हाडांची झीज कधी होत नाही. बरेच सांगतात हाडं झिजलेले आहेत, अशी झिजत नाही. याला जबाबदार आहे ती कोल्ड्रिंक आहे. कोल्ड्रिंक पिऊ नका जास्त करून, कुठल्याही प्रकारचं. प्यायचंच असेल पाणी सांगितलं आहे, अर्ध्या अर्ध्या तासांनी प्यायचं, दोन दोन घोट, काही प्रॉब्लेम येत नाही. सगळ्यांनाच हा इलाज फार चांगला आहे, पण कोल्ड्रिंक वगैरे पिल्यामुळं हाडांची कॅपॅसिटी कमी येते, कॅल्शियम मिळत नाही, हाडांच्या मधलं कॅल्शियम जाळायला लागतं. तर हे जर तुम्हाला एरंडेल तेलातून मिळतंय, गुडघेदुखीचा त्रास असेल, कंबरदुखीचा त्रास असेल, कमी येतो. अजून जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला काळी खारीक असते बघा, त्याची पावडर जर करून तुम्ही खाल्लात 2 महिने, तर मणक्यातला गॅप गुडघ्यातला तुमचं सगळं काही बरं होऊन जातंय. म्हणजे हाडं झिजत नाहीत हे कुणाला पटणार नाही मला माहिती आहे, पण बघा एखाद्या म्हणजे कुठलाही प्राणी असू दे, जमिनीमध्ये गाडला पुरला त्याला 10 वर्षांनी काढलं तरी त्याच्या हाडांचा सापळा सापडतो, सापडतो की नाही. अजून डायनासोरची हाडं सापडतात, लाख वर्षापूर्वी तो संपलेला आहे. मग आपली हाडं एवढ्या ठिसूळ आहेत का, मजबूत आहेत? म्हणून सांगतोय, विनंती आहे, काही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आरोग्य आपलं आपल्या हातात असतंय, म्हणून ते एरंडेल तेल सगळ्यात बेस्ट आहे. बघा खूप स्ट्रॉंग होतो आपण त्याच्यातून सुद्धा. असे कितीतरी इलाज आहेत.